उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारी संदर्भात सध्या राज्यामध्ये जोरदार चर्चा. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. सकाळी 11 वाजता ठाकरे शरद पवार आणि शाहू महाराजांची बैठक घेणार. राज्यातील आणि देशातील विषयांवर चर्चा होण्याची माहिती. राजीव गांधी यांची जयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात येणार. तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात येणार आहे. सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आज बैठक. तीनही पक्षातले नेते उपस्थित राहणार. महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार. किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली. सोलापूरपासून सुरुवात होणार तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना आज सुट्टी. मराठा समाज सोलापुरात दाखल होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सगळ्या 288 मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती. मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणात यायचं आहे की मराठा समाजाला आणायचं हे त्यांनी स्पष्ट करावं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी. यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय पराभव होणार. आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचंय. मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा. तर मी आताही खासदार झालो असतो पण आपल्याला सत्तेची हाव नाही, जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षणाची माहिती असणाऱ्या व्यक्तींची गरज. जरांगेंच्या चुकीच्या मागण्यांमुळे मराठा समाजाचं हक्काचं 50% आरक्षण गेलं. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंवर निशाणा. मनोज जरांगे जर टोकाची भूमिका घेत असतील तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ टोकाचीच भूमिका घेईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस, राज बब्बर, परिणय फुके, अभिजित वंजारी उपस्थित राहणार. मनी लॉन्ड्रिंग तरतुदींचा आज सर्वोच्च न्यायालयात फेरविचार. फेरविचार याचिकांच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठ. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी फेरविचार याचिका केली आहे. मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शिंदेगट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमने-सामने. बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिंदे गटाचा आरोप. तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावात सुमारे 8.5 कोटींचा घोटाळा. मात्र 3 महिने उलटले तरी गुन्हा दाखल नाही. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि एसपींना 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश. विनेश फोगाटची ऐतिहासिक कामगिरी. विनेश ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारणारी पहिली महिला कुस्तीपटू. अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडशी आज तिचा अंतिम मुकाबला होणार. ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी. क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेजवरती 5-0 मात केली. विनेश फोगाटनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आईशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. आईला सुवर्णपदक आणण्याचं वचन तिनं दिलंय. विनेश फोगाटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट. विनेशला रक्ताच्या अश्रूनं रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था भारताच्या शूर कन्येसमोर कोसळल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका. रस्त्यावर मार खाल्लेल्या देशाच्या कन्येनं विदेशी भूमीवर 4 वेळा विश्वविजेत्याचा पराभव करत भारताचा झेंडा उंचावला. आपचे नेते संजय सिंग यांची विनेश फोगाटसाठी एक्सवर पोस्ट. ऑलिम्पिकमध्ये आज पुरुषांच्या 3000 मीटर स्ट्रिपल चेस स्पर्धेची अंतिम फेरी. भारतीय अॅथलीट अविनाश साबळेच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी मीराबाई चानू सज्ज. आज चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियनशी तिची लढत होणार. गोल्डन बॉय नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक. पात्रता फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर्स अंतरावरती भालाफेक करण्याची कामगिरी बजावली. ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाचा जर्मनीकडून पराभव.
3-0 मात केली। कांस्य पदकासाठी आता लढत होणार। सर्वसामान्य मालमत्ता धारकांना मोठा दिलासा। घर जमीन मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या पद्धतीनं LTCG कर भरण्याची सुविधा। लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत। गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। गणेश भक्तांना घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅपवर मिळणार। राज्यातील कार्यरत 3105 विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार आणि केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। पणन महासंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। पणन महासंघाची माहिती। राज्यातील 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या। गृहविभागाकडून आदेश। मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली। काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून काहीतरी शिका, त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं, आपण असं का करू शकत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला। अकोल्यामध्ये शेतकरी सहविचार सभेमध्ये बोलताना राजू शेट्टींकडून समृद्धी महामार्गावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी। श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कोणाकोणाला मिळाला हे स्पष्ट होईल, शेट्टींचं वक्तव्य। जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी। जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती। राष्ट्रवादीच्या 18 आमदारांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याचा अंदाज। सत्तेत असणारा निजामी मराठा ओबीसींच्या आरक्षणावर उठलाय। प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका। राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, ते नक्की आमच्यासोबत येतील, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसींनी बहिष्कार घालावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन। लोकसभा निवडणुकीत आमच्या विरोधकांना आलेली मस्ती, त्यांच्या वर्तवणुकीतून माज आल्यासारखी दिसते, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका। उद्धव ठाकरेंचं सरकार आमदार गेल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यांना रात्री स्वप्नात देवेंद्रजी आणि अमित शहा दिसतात। ठाकरेंची ग्रामीण भागात परिस्थिती बिकट। गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। ओबीसींना आरक्षण का आणि कशासाठी दिलं हे शरद पवारांनी स्पष्ट करावं। शांत बसणार असाल तर ओबीसी देखील पुढे महाराष्ट्रातील सर्व आमदारांचा पराभव करतील, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा। बीकेसीमधील सायकल ट्रॅकवरून लोढा ठाकरे वाद रंगण्याची शक्यता। बीकेसीमधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारा, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं MMRDA आयुक्तांना पत्र। रस्त्यांची रुंदी वाढवून वाहतूक कोंडी सुटणार नाही। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शास्त्रीय अभ्यास हवा, त्यामुळे सायकलिंग ट्रॅक तोडणं हे समस्येचं उत्तर नाही, आदित्य ठाकरेंची एक्सवरून प्रतिक्रिया। आम्ही केलेली विकास कामं लोकांना दिसू नयेत असा लोढांचा हेतू आहे का, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा सवाल। स्थानिकांची तक्रार आली तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बैठक घेणं अपेक्षित, अहिर यांचं वक्तव्य। वर्धा विधानसभा लढवण्यास काँग्रेसकडून शेखर शेंडे इच्छुक, काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे अर्ज दिला, यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी एक गट महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता। विधानसभा तिकिटासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चढाओढ। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।